मंडळी, काल आपण प्लॉटवर गेलो होतो, त्या प्लॉटवर कासिम सर आणि शाहिद भाई यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याच प्लॉटवर मला माझ्या दोन लेडीज क्लायंट भेटल्या आणि त्यांनी मला एक फाईल सुपूर्त केली. त्या फाईलमध्ये असणाऱ्या समस्या कदाचित तुमच्याही असू शकते, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. या व्हिडिओतनं तुम्हाला सविस्तर माहिती आणि कागदपत्र ह्यांची जे काही प्रश्न उत्तर असतील ह्याची सर्व उत्तरं तुम्हाला मिळतील. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख, हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. आणि तुम्ही जे स्टार्टिंगला जे बघितलं आणि ऐकलं, मॅडमनी जे बोललं त्याच्यावरती चर्चा असणार आहे. जो टायटल बघितला, जो फोटो बघितला आणि तुमचे कदाचित तुमचे प्रॉब्लेम असू शकतात, नसू शकतात, पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा ठरणारा व्हिडिओ असणार आहे. तर प्लीज, एक रिक्वेस्ट आहे, मॅडमनी सुद्धा केली रिक्वेस्ट, मी पण तुम्हाला करणार आहे की प्लीज हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि तुम्हाला जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा असेल तर खरं सांगतो, ही जी कालचा व्हिडिओ बघितला किंवा नाही बघितला, पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओचा URL लिंक दिलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि बघायला गेलं, ही जी जागा आहे शिक्रापूरला आहे, फक्त 1,30,000 रुपयाचा डाऊन पेमेंट तुम्हाला भरायचा आहे आणि आणि फक्त 5,000 रुपयाचा सुलभ EMI असणार आहे, तो पण 0%. आणि तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी नाही देणार आहे, तुम्हाला डायरेक्टली 7-12 खरेदी कर सगळं काही भेटणार आहे. बरोबर ना मॅडम? बरोबर, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी असणार आहे. तुम्हाला जागा बुकिंग करायची असेल किंवा वकील मॅडमचा नंबर पाहिजे असेल तर एकच नंबर आम्ही टाकलेला आहे खाली डिस्कशन बॉक्स मध्ये, तुम्ही आम्हाला जागेसाठी संपर्क करू शकता. वी कंटिन्यू करणार आहे हा व्हिडिओ जो स्पेशली आपल्यासाठी बनवलेला आहे. हे काय प्लॉटिंगचा व्हिडिओ नाहीये, पण हे जे आहे त्याच्यापेक्षा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे, कारण की हे कागदपत्राचा व्हिडिओ आहे. वकील मॅडम आपल्या प्रत्यक्षात भेटीला आलेला आहे. मॅडम तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि तुमच्या काल आपल्या बरोबर जे काय झालं, जे काय प्रॉब्लेम त्या ताईंना आलेले आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. मी तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारणार आहे की ह्याच्यावर तोडगा काय असणार आहे. तर मॅडम आपले सहर्ष स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. थँक्यू कासिम सर, काल आपण जे प्लॉटवर गेलो आणि जी माहिती घेतली ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचलेलीच असेल. मला ज्या दोन लेडीज क्लायंट माझ्या भेटल्या त्यांनी मला जी फाईल सुपूर्त केली त्याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. कुठलीही प्लॉट खरेदी करताना, घर खरेदी करताना सर्वप्रथम सर्च रिपोर्ट घेणं हे आवश्यक आहे. बरोबर बरोबर, पण मला तर माहिती सर्च रिपोर्ट, पण आपल्याकडे जी बघणारी ऑडियन्स आहे त्यांना सर्च रिपोर्ट बद्दल माहित नाही. सर्च रिपोर्ट म्हणजे काय असतं? सर्च रिपोर्ट म्हणजे गेल्या 25 ते 30 वर्ष मागचा ती जागा कोणी खरेदी केली, ती जागा, तो इतिहास, इतिहास जाणून घेणं आवश्यक आहे की ती जागा कोणाकडनं हस्तांतरित झालेली आहे. या सर्व गोष्टी त्या रिपोर्ट मध्ये डिटेल असतात आणि हे जाणून घेणं आवश्यक आहे. कुठले घर खरेदी करताना, जमीन खरेदी करताना सर्च रिपोर्ट ही महत्वाची भूमिका बजावते. बरोबर ना? आणि तुम्हाला आता तर माहित पडलं असेल मंडळी, बरोबर ना, सर्च रिपोर्ट कोणाला म्हणतात. आणि बघायला गेलं बरं, एक 7-12 म्हणजे काय असतं आणि 7 आणि 12 काय, मला पण माहिती, पण तुम्ही प्रत्यक्षात मंडळीला सांगा, तुम्ही जे आपल्याला ताई दादा बघतात, तर 7-12 म्हणजे काय असतं? 7-12 मध्ये जे जे काही मालकी हक्क ज्या व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित झाले त्याची सर्व माहिती असते. जमिनीचा प्रकार असतो आणि जर घराचा 7-12 असेल तर घराचा, घर किती जुनं आहे, किती किती वर्षापूर्वीचं बांधकाम आहे याची सगळी डिटेल माहिती त्याच्यामध्ये असते. आणि 7-12 असणं म्हणजे त्या जागेचा, त्या घराचा आपल्याला मालकी हक्क कायदेशीर प्रस्थापित होतो आणि त्याचं रजिस्ट्रेशन असतं. बरोबर बरोबर बरं, त्या ताईं बरोबर काल काय झालं होतं, म्हणजे कुठले पेपर कमी होते आणि त्यांनी ते घर का बांधू शकत नाही, बांधलं तर त्यांचा हक्क का नसणार आहे त्या घरावरती, ते थोडं खुलासा करा. हा, त्या ताईंनी मला जी फाईल दिली त्या फाईल मध्ये त्यामध्ये खरेदी खत होतो पण 7-12 त्यांच्या नावावरून नव्हता आणि ऑनलाईन तो दिसतही नव्हता. त्याच्यामुळे आता बांधकाम करताना त्यांना अनेक अडचणी येणार आहेत, तर ते ती समस्या घेऊन ते माझ्याकडे आले होत्या की मॅडम आमचा 7-12 दिसत नाहीये, ऑनलाईन आम्ही पाहिला पण तो आम्हाला मिळत नाही, त्यांचं आमचं नाव तिथं रजिस्टर झालं नाही,
तर आम्हाला ह्याबद्दल सविस्तर माहिती द्या, ह्यासाठी त्या आल्या होत्या. बरोबर ना. आणि त्याच्यावर तोडगा काय असणार, त्याच्यावर मार्ग काय असणार कायदे कानूनच्या हिशोबामध्ये? कायदे कानूनच्या हिशोबामध्ये असं आहे कासिम सर की 10 गुंठ्याचं खरेदी खत होतो. आता तुकडाबंदी असल्यामुळे आपण 2 गुंठे किंवा 5 गुंठ्याचं खरेदी खत करू शकत नाही. आता हा जो 7-12 निघेल हा सामूहिक निघणार आहे. पूर्ण 10 गुंठ्याचा तुम्हाला 7-12 मिळणार आहे आणि तो 45 दिवसात ऑनलाईन सुद्धा दिसणार आहे. बरोबर ना. मग त्यांचे जे मेंबर असणार आहे, जे 11 लोक असणार आहे किंवा 10 लोक असणार आहे, ते एकत्र यायला पाहिजे. एकत्र यायला पाहिजे. त्यांनी सगळ्यांनी मिळून एका वकिलाला आपल्या सर्व समस्या, आपल्या सर्व फाईल त्यांनी दिली पाहिजे आणि त्यानंतर त्यांच्या कामाला सुरुवात होईल. बरोबर ना, बरोबर ना. त्या सगळ्या गोष्टी त्यांनी एकदम क्लिअर क्लिअर करून आणि ह्या सगळ्या जे कायदे कानूनच्या लढाईतून ते जिंकू शकतात. जिंकू शकतात, पण त्यांनी सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे. बरोबर. आणि खर बघा, इथं जे आहे पैसे लागणार आहे वकिलाला द्यायला, फीस लागणार आहे, कारण की बिगर पैशाचा काही होऊ शकत नाही. नाहीतर तुम्हाला असं वाटणार की इकडं हे होणार, कारण की आधीच चुकी करून बसलेले. बघा, वारंवार मी कासिम शेख तुम्हाला वारंवार सांगत असतो. बरोबर ना मॅडम? आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आम्ही आता पण स्टार्टिंगला मी बोललो की आमच्याकडे 4,30,000 जागा आहे, त्याचा खरेदी खत 7-12 हे सगळं तुम्हाला भेटणार आहे. आता त्यांचं लपडं काय झालं, त्यांनी, मी पण होतो तिकडं, त्यांनी काय केलं की त्यांना भेटली सुलभ हप्त्यामध्ये जागा भेटली. आता ती सुलभ हप्त्यामध्ये भेटली काय भेटली माहित नाही, पण त्यांनी एवढं बोललं आम्हाला की EMI वर जागा भेटली. आम्ही काहीतरी 1/2 डाऊन पेमेंट केला आणि त्यांनी म्हटलं की हे बघा झालं तुमचं हे जागेचा व्यवहार, फक्त तुम्ही हप्ता फेडत बसा. बरोबर ना? त्यांना काय माहिती ते हप्ता फेडत 11 वर्ष ते हप्ता फेडतात, पण त्यांच्या त्यामध्ये खरेदी खत झालेलं नाही. बघा, आणि त्याची त्यांनी कुठेही चौकशी केली नाही. ज्यावेळेस त्यांना बांधकाम करण्याची आठवण आली तेव्हा ते वकिलाकडे आले. बघा, म्हणजे हे दुष्परिणाम झालं कवा त्यांच्या नावावरती स्टार्टिंगला. चला सामूहिक तर सामूहिक 7-12 काही प्रॉब्लेम नाही. ते झालं असतं की खरेदी खत 7-12 सर्च रिपोर्ट आणि संमती पत्र, तिसरं जे आहे संमती पत्र भेटलं असतं तर त्यांना वकिलाकडे यायची गरज पडलीच नसती. आणि तिकडे काय प्रॉब्लेम झालं की हे डेव्हलपर फसवलं नाही. आपली जी आपली स्वतःची जी म्हणतात ना काय म्हणतात ह्याला काय म्हणतात मॅडम की काही कायदेशीर बाबी जी कासिम सर, कायदेशीर बाबींसाठी आपल्याला वकिलाशिवाय दुसरा पर्याय नसतो. आपल्याला जर आपण कुठली गोष्ट घेताना आपला पैसा हा आपण योग्य ठिकाणी लावायचा असेल तर त्यासाठी आपल्याला वकिलाचा सल्ला घेणं आवश्यक असतं. आणि आठवलं मला की मॅडम ते हे होत ना की बघायला गेलं की आपल्याला ह्याची सल्ला वगैरे कोणाचा घेतलं नाही, वकिलाचा नाही घेतला सल्ला, सांगितलं डेव्हलपरनी की इकडे साईन करा तिकडे करा, आणि वकिलाचा सल्ला नाही घेतल्यामुळं हे गडबड झाली. बघा मंडळी, मी सगळ्या लोकांना हे सांगणार, तुम्ही कुठं पण व्यवहार करा, एक वकिलाची जी काय 500-1,000 रुपये जे काय फीज असणार आहे ते द्या. तुम्ही त्यांना पेपर दाखवा खरेदी कर 7-12 मंडळी. थोडं काय होतं माहिती का, काही शब्द चुकतात, माफ करा. मॅडम बरोबर आता चर्चा झाली, तर एक जे असतात ना कायद्याचे सल्ला, बरोबर ना, कायद्याची माहिती नाही आणि त्याच्यामध्ये एक काय असतं की 2 पैसे खर्च ना करायचं ते पण प्रॉब्लेम होऊन जातो. म्हणजे वकिलाकडे जायचंच नाही, समोरच्या माणसाकडेच भरोसा ठेवायचा, त्यामुळं हे प्रॉब्लेम घडलं त्यांना. आता तुम्ही विचार करा कितीचं भुगतान द्यायला लागणार आहे मॅडम, बोला तुम्ही ह्याला किती खर्च येणार आहे? आता ह्याला जेमतेम 2.5 लाखापर्यंत खर्च येणार. बघा, 2.5 लाख जे काम त्या वेळेस फक्त 5,000 किंवा 10,000 आतमध्येच होणार होतं, रजिस्ट्रेशन खरेदी कर 7-12, आता त्याला एवढे 2-2.5 लाख रुपये खर्च करायला लागणार आहे. बघा, पण हे 2-2.5 लाख रुपये नाही खर्च केले तर मग कसं काय काम होणार आहे? सांगा तुम्ही काय असणार त्याच्यामध्ये मॅडम? आता त्यांना त्या पूर्ण जागेचा सामूहिक 7-12 काढल्यानंतरच त्या जागेवर बांधकाम करता येणार आहे. त्यासाठी त्यांनी पूर्ण जेवढं त्यांच्या मेंबर्स आहेत त्या सगळ्या मेंबर्सला जमा करून आणि त्या सर्वांनी एकत्रित त्या जागेचा सामूहिक खरेदी खत करणं आवश्यक आहे. बिलकुल बिलकुल, बरं म्हणली मॅडमला. मी हे विचारू शकतो
की मॅडम कवा एखादी जागा खरेदी करायची असली तर त्याचं सगळ्यात पहिलं काय बघावं? कुठली जागा किंवा घर खरेदी करताना सर्वप्रथम त्याचा सातबारा फेरफार आणि सर्च रिपोर्ट पाहणे खूप आवश्यक आहे. कवा झोपडपट्टीमध्येच घर असलं तर काय बघावं? झोपडपट्टीमध्ये घर असेल तर त्याची खरेदी पावती असते. झोपडपट्टीमध्ये रजिस्ट्रेशन होत नाही तर त्याची खरेदी पावती जी आहे ती पाहून लाईट मीटर पाहून घेणे, खरेदी पावती पाहून घेणे, टॅक्स पावती वगैरे, टॅक्स पावती पाहून घेणे, वर्षाचा टॅक्स बरोबर भरतो का नाही. त्याचं जर नोटराईज रजिस्ट्रेशन असेल तर ते अग्रीमेंट सुद्धा पाहणे आवश्यक आहे. प्रत्येक घराची किंवा जागेची खरेदी विक्री करताना सर्वप्रथम कायदेशीर कागदपत्र तपासणे खूप महत्वाचे आहेत आणि ते वकिलाकडनं जर तुम्ही तपासून घेतले तर पुढे येणाऱ्या आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागणार नाही. खरंच मंडई, ज्या प्रकारे माझ्या दोन क्लायंटची फसवणूक झाली असे कितीतरी लेडीज फसल्या गेल्या असतील, तर अशीच तुमची फसवणूक होऊ नये यासाठी माझा ऑफिसचा नंबर तुम्हाला दिला आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा कॉलिंग करू शकता. तुमच्या ज्या काही समस्या आहे त्या समस्यांविषयी तुम्हाला योग्य ते कायदेशीर मार्गदर्शन केले जाईल किंवा तुमच्या जवळील कुठल्याही वकिलाकडे तुम्ही कायदेशीर मार्गदर्शन माफक दरामध्ये घेऊ शकता. बिलकुल बिलकुल. आणि मंडळी बघायला गेलं तर मॅडमने जे बोललं ते खरंच आहे की तुम्ही वकील असा, तुमच्या जवळचे जे काही वकील असणार आहे लवकरात लवकर तुम्ही तुमचे पेपर दाखवा, जागे काय आहे काय नाही, खोट काय सत्य आहे, आणि सत्य निघलं पण तर चांगलंच खुशी आहे ना. कवा त्याच्यामध्ये खोट निघलं तर मग ती दुरुस्ती करून घ्या जागेची. अहो नुसतं जागा घेऊन किंवा लोकांना दाखवून की आम्ही 4 गुंठे घेतली किंवा 1 एकर घेतली ते फायदा नाही. त्याचे पेपर नीट पाहिजे, जागेबद्दल माहिती पाहिजे, कुठली जागा काय जागा आणि कसं काय, सातबाऱ्यामध्ये नाव आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत क्लिअर पाहिजे. टेन्शन नाही, आज आपण आहे की पुढे ट्रान्सफर होणार का नाही आपल्या पोरांना ते आपल्याला जाणू पाहिजे. पुढचा व्हिडिओ एक ट्रान्सफर म्हणून आपण बनवणार आहे. वकील मॅडमला हे मला असं वाटतं की कदाचित त्यांना विषय काढायलाच असेल कुठला पुढचा व्हिडिओ, कारण की काय होतं बरेचशे वेळेला हेच प्रॉब्लेम असतो की जागा आपल्या नावावरती नसती, पोरांना असं वाटतं की जागा वडिलांच्या नावावरती आहे, मग ते नंतर कळतो की अरे हे तर वेगळंच कारण आहे. तर मंडळी थांबा, पुढचा व्हिडिओ येऊ द्या. पण मंडळी तुम्हाला पुण्यामध्ये निदान 1 गुंठा फक्त 4 लाख मध्ये पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. 5,000 रुपयाचा सुलभ हप्ता EMI, 1 लाख फक्त डाऊन पेमेंट, 4,30,000 टोटल प्राइस. मंडळी भेटू आपण पुन्हा, बरोबर ना मॅडम? बरोबर. जय महाराष्ट्र, जय जय पुणे, जय जय पुणे.